नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, जे की मुद्दे बघा थंबनेल वर पाहिल्याप्रमाणे तुम्हाला हे मुद्दे कव्हर करायचे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास लक्षात राहत नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की बाबा अभ्यास केलेला लक्षातच राहत नाहीये, सर काही करा, लक्षात राहत नाही अभ्यास। तर लक्षात राहण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी अगोदर सुरुवात कशी करायची, याबद्दल सुद्धा आपण सर्व माहिती पाहणार आहोत। त्यानंतरचा मुद्दा आहे अकॅडमी लावलेली आहे, फक्त अकॅडमी लावून लगेच आपण पास होणार आहोत किंवा अकॅडमीने 100% गॅरंटी दिलेली आहे त्याच्यामुळे पास होणार आहोत, हे बरेच प्रश्न आहेत। त्यानंतर तिसरा मुद्दा, सुरुवात कुठून करावी कळतच नाही आहे। आता आपण पोलीस भरती तर होणार आहे, तयारीला तर लागलो आहे, पण नेमकी सुरुवात कुठून करावी, कशी करावी, कुणाचं मार्गदर्शन मिळवावं, हे सुद्धा आपल्याला कळत नाही आहे। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपलं जबाबदाऱ्या सांभाळून या सर्व गोष्टी करायच्या आहेत। जबाबदाऱ्या सांभाळत असताना विविध क्षेत्रामध्ये आपलं मन रमतंय, एखादी महिला असेल तर स्वयंपाकाचे काम संसार सांभाळणे, एखादा पुरुष असेल तर कुठेतरी नोकरी करतोय, एखादा मुलगा असेल तर काम करून शिकतोय, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोटिवेट तुम्हाला करणारच नक्कीच आहे, पण एकाही विद्यार्थ्याला, जेवढे पाहणारे आहेत विद्यार्थी, पाहणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये एकाही विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर ठिणगी पडली आणि आपल्या या व्हिडिओचा चांगला अर्थ घेऊन जर अभ्यासाला लागला तर या व्हिडिओचं सार्थक झालेलं असेल मित्रांनो। आणि चला तर मग व्हिडिओला मुद्देसुद्धा आपण सुरुवात करू। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यास लक्षात राहत नाही। मित्रांनो लक्षात घ्या, एखादा गोष्ट करायची मनातून जेव्हा आपण ठरवतो तेव्हा ती पूर्णच करत असतो। एकदा आपल्या मनाशी एक गाठ बांधून घ्या की एखादी गोष्ट करायची, समजा तुम्हाला एखादं झाड चढायचं आहे, झाडावर चढायचं आहे, त्यावेळेस आपण झाडाखाली फक्त विचार करत बसत नाही की झाडावर इथं पाय ठेवल्यानंतर असं होईल, इथं पाय ठेवल्यानंतर असं होईल, मी वर फांदीवर गेल्यावर फांदी तुटेल का, असं विचार करत नाही। आपण काय करतो, डायरेक्ट कृती करायला सुरुवात करतो, म्हणजे काय करतो, ऍक्ट करतो। मित्रांनो काय करतो, ऍक्ट करतो, म्हणजे कृती करायला शिका अगोदर। सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला यश येणार आहे का नाही येणार आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तर तुम्हाला काय करायची, कृती। ऑलरेडी तुम्ही काय केलं आहात त्याच्या अगोदर विचार तरी केला आहात की बाबा मला पोलीस भरती करायचे, बरोबर विचार केलेला आहे, म्हणजे थॉट्स केले तुम्ही, थॉट्स केलेला आहे, त्यानंतर तुम्हाला कृती करायची। म्हणजे झाडावर चढण्यासाठी आपण विचारच करत बसत नाही झाडाखाली, तर ते चढण्यासाठी प्रयत्न करतो, कृती करतो, हे महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही सक्सेसमध्ये 100% होणार आहात, हे आपल्या मनामध्ये कायम ठासून सांगा, आपल्या मनाला कायम ठासून सांगा की मी 100% सक्सेस होणारच आहे, कारण मी करतोय ते प्रामाणिक कष्ट आहेत, हे तुम्ही तुमच्या मनाला सांगायचं आहे। तुमच्या लक्षात राहण्यापासून कुणीही रोकू शकत नाही, लक्षात ठेवा, कुणीही रोकू शकत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कन्वर्ट करणाऱ्या गोष्टी तुमच्या वातावरणात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या संबंधातील लोक, तुमचे मित्रमैत्रिणी यांच्यापासून दूर राहा, कारण तुम्ही आता कॉलेज सोडलेलं आहे, तुम्ही आता स्पर्धेमध्ये उतरलेला आहात, लक्षात ठेवा, कारण इथे मार्काला व्हॅल्यू आहे, इथं मार्क जो जास्त मिळवेल त्याला नोकरी मिळणार आहे। तुम्हाला पासिंग इयर कंप्लीट करायचे नाहीत किंवा तुम्हाला डिग्री कंप्लीट करायची नाहीत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत ज्या की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून काहीतरी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे, आपलं करिअर घडवायचं आहे, आपलं लाईफ पुढे न्यायचं आहे, तेव्हा तुमच्या लक्षात राहायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। हा झाला मुद्दा महत्त्वाचा आणि अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात न राहणाऱ्या मुलांसाठी। आता विद्यार्थी मित्रांनो थोडासा विचार करा, 3 वर्षानंतरचं माझं आयुष्य कसं असेल, म्हणजे 3 वर्षानंतर तुम्ही पोलीस झालेले असाल, तुमचं एक कुटुंब असेल वेगळं, तुमच्यावर जबाबदारी असतील, तुमच्या आईवडिलाच्या चेहऱ्यावरला हसू असेल, हे सुद्धा तुम्ही आठवायचं। जेवढ्या वाईट गोष्टी आपल्या मनामध्ये येतात जेव्हा, तेव्हा आपल्या आईवडिलाचा चेहरा, आपल्या आईवडिलाचे पाये म्हणतोय, जे की आजपर्यंत आपल्याला एवढं मोठं करण्यासाठी झिजलेले आहेत, ते जर आठवलं तर मित्रांनो लक्षात राहण्यापासून कुठलीही अडचण येणार नाही।
ठीक आहे। हे दोन तीन मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे। आता मी याच्यामध्ये सांगू शकलो असतो की पॉझिटिव्ह विचार करा, संयम ठेवा, सातत्य ठेवा, 8 तास अभ्यास करा, तरच लक्षात राहतं असं न सांगता गावच्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं की बाबा तुम्ही विचार केलाय पक्का, फक्त मारायचंय शिक्का कशावर, कृतीवर, आणि तेव्हा तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे रिझल्ट असणार आहे आणि त्या रिझल्टमधून आपलं लाईफ घडणार आहे। हे जेव्हापर्यंत मनात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्षात कुठलीच गोष्ट राहणार नाही, तुमचं टार्गेट कंप्लीट होणार नाही, त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत। चला त्यानंतरचा मुद्दा आपण घेणार आहोत मित्रांनो, त्यानंतरचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा, दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ आपण। अकॅडमी लावलेली आहे, यस अकॅडमी लावलेली, बरेच विद्यार्थी असतात, आता माझी सुद्धा अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो। आता त्या अकॅडमी लावलेली जर असेल तर तुम्ही एक पाऊल पुढे आहात सर्वांपेक्षा, लक्षात ठेवा। अकॅडमी लावलेली असेल तर एक पाऊल तुम्ही पुढे आहात, कारण तुम्हाला ती सर्व प्रोसेस कळालेली आहे पोलीस भरतीची, की तुम्ही अकॅडमी लावलात म्हणजे तुम्हाला ग्राउंडची प्रोसेस माहीत आहे, तुम्हाला लेखीची प्रोसेस माहीत आहे, तुमच्याकडे योग्य मार्गदर्शक आहेत, तुम्हाला पुस्तके कोणते वाचायचे ते सुद्धा माहीत आहे, आणि तुम्हाला किती धावायचंय, किती प्रॅक्टिस करायचंय ते सुद्धा माहीत आहे। म्हणजे अकॅडमी लावण्याचे फायदे 100% आहेत मित्रांनो, 100% बोलते मी। अकॅडमीमुळे तुम्हाला कसं चालायचं, या क्षेत्रामध्ये कसा प्रवेश करायचा आणि या क्षेत्रामधून कसं जायचं पुढे, ते तुम्हाला शिक्षक प्रामाणिकपणे शिकवत असतात, शिक्षक बोलतोय मी, शिकवत असतात, शिकवणारे शिक्षक शिकवत असतात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। मग विद्यार्थी मित्रांनो, सर तुम्ही तुमच्या मुलाकडून करून घेतो का? यस मी घेतो, मी मुलांना ओरडतो, मुलांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी सांगतो की बाबा तुम्ही हे केल्यानंतर तुमच्यापासून हे रिझल्ट येणार आहेत, तुम्ही जर आता क्लासमध्ये बसलात, मोबाईल वापरलात, तुमच्यापासून हे रिझल्ट येणार आहेत, तुम्ही जर गैरहजर कायम राहिलात क्लासमध्ये, तुमचा तो भाग कायमचा तसाच राहणार आहे, बरोबर। आपल्या आईवडिलांनी पैसे भरलेत म्हटल्यानंतर अकॅडमी आपल्याला रेग्युलर करणं गरजेचं आहे। एक एक गोष्ट, एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला बोर होत असेल तरीही तुम्ही त्या अकॅडमीमध्ये प्रामाणिक राहा, अकॅडमीसोबत तुम्हाला अकॅडमी तुम्हाला रिझल्टसुद्धा काढून देईल विद्यार्थी मित्रांनो, कारण तिथे जो स्टाफ असतो तो काहीतरी अनुभव घेऊन स्टँड झालेला असतो, 4, 10, 50, 150 लोकांना अनुभव देणारा स्टाफ असतो, त्यामुळे त्या गोष्टीवर ठाम राहायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपली भोसरी पुणे या ठिकाणी नुकतीच नवीन बॅच चालू झालेली आहे, तर त्या बॅचसाठी तुम्हाला ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी, माझा संपर्क क्रमांकसुद्धा मी तुम्हाला इथे देणार आहे। हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप व कॉन्टॅक्ट नंबरसाठी तुम्ही वापरू शकता, ठीक आहे। हा आहे अकॅडमीचा फायदा। आता ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमी लावणं शक्य नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, तुम्ही ना अनेक व्हिडिओ आहेत यूट्यूबर जे की एखाद्याला फॉलो करा, त्यांना फॉलो करत करत तुम्ही काय करा, त्यांची पुस्तकं, 2-4 शिक्षकांचे जे काय मार्गदर्शन ऐकू शकता, त्यांच्या माध्यमातून जे पुस्तकं बाहेर येतात, म्हणजे बरेच आता पुस्तकं कोणते वापरावे, काय करावं, कसं करावं, कोणतं टॉपिक समजला नसेल तर कसं सर्च करावं, हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगतच राहणार आहे। त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, शक्य नसेल माझ्याकडे येणं तरीही तुम्हाला काय करायचं, फक्त त्या गोष्टीवर फोकस करायचं, ज्या गोष्टी तुम्हाला अडतायत त्या यूट्यूबवर डायरेक्ट सर्च करायच्या, तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळून जातील, जे योग्य वाटतं ते घ्यायचं, जे बडबड करतात त्यांना सोडून द्यायचं। मित्रांनो, कॉमेडी व्हिडिओ, एखाद्याला घालून पालून बोलणे किंवा एखाद्याला म्हणजे असं बोलणे की बाबा त्या विषयाचा आणि आपल्या करिअरचा काही एक संबंध नसतो, तेव्हा उगाच गप्पा मारणे, अशापासून दूर राहून आपण एक विषयाला धरून व्यवस्थितरित्या काय करू शकता, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याची मदत घेऊ शकता, गुगलच्या माध्यमातून मदत घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये अतिरेक नको। म्हणजे दिवसभर 7 तास तुम्ही यूट्यूबलाच बघितलं म्हणजे पोलीस होणार नाही, लक्षात ठेवा एक मुद्दा, ठीक आहे। आता हे झालं अकॅडमीच्या बाबतीत, आपण थोडक्यातच सांगितलेलं आहे, त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा बघू आपण। त्यानंतरचा जर महत्त्वाचा मुद्दा म्हटला तर जबाबदारी सांभाळून आपण करतोय, लक्षात घ्या, काय करतोय, जबाबदारी आहेत आपल्याकडे। आता विद्यार्थी मित्रांनो, माणूस जन्म आहे म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाच्या मागे जबाबदारी येतेच, पण तुमचे आईवडील तुम्हाला ज्या उद्देशाने पाठवतात, ज्या उद्देशाने तयारी करायला लावतात, आता साधारणपणे भरती करणारे विद्यार्थी जर बघितलं 18-30 दरम्यानचे आहेत, आणि याच विद्यार्थ्यांनी मला वाटतं भरती करावी, ओके,
याच विद्यार्थ्यांनी जास्त जोर लावावा, याच विद्यार्थ्यांनी जास्तीचा अभ्यासाकडे लक्ष द्यावं, ठीक आहे। आता ज्यांचं वय आता 32.5 वर्ष वय आहे, किती 32.5 वर्ष वय आहे, त्या विद्यार्थ्यांनी 33 वर्षापर्यंत चान्स आहे, 5 महिन्यामध्ये भरती जर झाली नाही त्याचं नुकसान होऊ शकतो, त्यासाठी सांगतोय 18 ते 30 वर्षापर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांनी भरतीला अगदी काय करायचंय, जबरदस्त तयारी करायची। मित्रांनो लक्षात ठेवा, जबरदस्त बोलते। आता याच्यामध्ये काही महिला असतात त्यांना घरातली कामं असेल, त्यांना मूलबाळ असेल, याच्यातून जबाबदारीतून वेळ काढायचा आहे, म्हणजे त्याचं सर्वात महत्त्वाचं टाइम मॅनेजमेंट ज्या विद्या लोकांचं चांगलं असेल त्याचा रिझल्ट येणार, म्हणजे येणार। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भरतीमध्ये आपण पाहिले नवरा बायको पोलीस झालेली पाहिले, यस किंवा नो मला कमेंटमध्ये सांगा, दुसरं काही सांगू नका। नवरा बायको कांद्याच्या शेतामधला तो व्हिडिओ सर्वांनीच पाहिला असेल, माझा हा व्हिडिओ बघताय ना, त्या सर्व लोकांनी काय केलंय की तो कांद्याच्या शेतामध्ये दोघं नवरा बायको पोलीस भरतीचा अभ्यास करून अकॅडमीची सुद्धा मदत घेतली होती त्यांनी, आणि ते काय झाले, पोलीस झाले। आपल्याला का नाही, आपण का करू शकत नाही, मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट मिळवणं गरजेचं आहे। आता परवा एक माझ्याकडे ॲडमिशन आलं होतं विद्यार्थी मित्रांनो, त्यांना म्हटलं मी माझी सर्व प्रोसेस सांगितली, त्यांनी मला माझ्याकडे फीस पण भरली। जेव्हा ते बोलले की बाबा माझ्यावर घरच्यांचा विश्वास नाही, माझ्यावर घरच्याचा विश्वास, तो सर्वात प्रथम तुम्ही विश्वास संपादन करून घ्या की मी हे टार्गेट गाठणार आहे, या टार्गेटला मी पकडणार आहे। जेव्हा तुम्ही विश्वास संपादन करून घ्याल तेव्हा तुम्हाला तुमचे घरचे सर्वात मोठा सपोर्ट करतील, 100% करतील, लक्षात ठेवा 100% करतील। आणि ते विश्वास संपादन करणारे तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात, कोणी सांगून करत नाही। तुमच्या पोराला पोलीस करून टाकतो चला असं म्हणणारे लोक लगेच पोलीस झालो असं नाही, प्रयत्न तुम्हाला शेवटी तुम्हाला करायचे, योग्य मार्गदर्शन करणारी टीम तुमच्याकडे सोबत असणारच आहे, बरोबर, तुम्ही शोधला तर ती सापडणार सुद्धा आहे। पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा आणि अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे प्रयत्नच तुम्हाला यशस्वी बनवणार आहेत, तुमचे प्रयत्न। म्हणजे तुम्ही जिथे अडता तिथे दुसऱ्याची मदत घेऊ शकता, पण त्याच्या मदतीवर किती दिवस तुम्हाला डिपेंड राहायचं आहे हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे दुसऱ्याची मदत घ्या। आता ट्रेंडिंगच चालू आहे, विद्यार्थी काय करत आहेत, एखादी गोष्ट आणली मित्राला विचार, मित्राला विचारल्यानंतर मित्राला नाही समजलं शिक्षकाला विचार, शिक्षकाला नाही समजलं तिथं जम बसला, म्हणजे तिथं काय झालं त्या प्रश्न विरघळून गेला, असं नका करू। सर्वात महत्त्वाचा मित्र बनवा पुस्तकाला, सर्वात महत्त्वाचा तुमचा मित्र असेल स्पर्धा परीक्षेमध्ये, मित्र असेल तुमचा पुस्तक। पहिला मुद्दा, तुम्ही जे तुम्ही आडता ते पहिल्या वेळेस तुम्ही पुस्तकात बघा, त्यानंतर नेक्स्ट टाइमला तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकता, नेक्स्ट टाइमला तुमच्या मार्गदर्शकाला विचारू शकता, मार्गदर्शक लक्षात घ्या, काय मार्गदर्शकाला विचारू शकता, आता तुम्हाला कुठलीच अडचण राहणार नाही, कारण एवढ्या प्रोसेसमध्ये तो प्रश्न असेल ती समस्या असेल 100% सॉल्व्ह होणार, 100%। जेव्हा आता याच्यातले फायदे सांगतो, मित्र पुस्तक जेव्हा तुम्ही बनवता त्याच्यामध्ये अधिकच्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करताय, लक्षात घ्या, अधिकच्या गोष्टी तुम्ही ॲड करताय, म्हणजे एखाद्या वेळेस एक पान उलगडलं आपण म्हणजे दुसरे सुद्धा काही प्रश्न डिस्कस होत आहेत, आपल्या मनात येत आहेत, आपल्याला तो प्रकार सुद्धा समजून घ्यायला आवडणार आहे। त्यानंतर तिसरा मित्र म्हणजे या पुस्तकातून नाही समजलं हा मित्रच तुम्हाला मदत करणार आहे, लक्षात घ्या, काय करणार की अरे हे ह्या पुस्तकात नाही त्या पुस्तकामध्ये आहे मी वाचलं होतं, असे मित्र बनवा लक्षात ठेवा। त्यानंतर शेवटी तर हा मार्गदर्शक आहे, याला अनुभव नक्कीच असणार आहे, मग हा शेवटचा पर्याय तुम्ही निवडू शकता, म्हणजे असं जर केलात तर तुमच्या ज्ञानामध्ये 100% भर जाणवेल, म्हणजे ज्ञानामध्ये तुमच्या भर येईल, तुम्हाला तो प्रश्न तुमची अडचण तुमची समस्या सॉल्व्ह झालेली असेल। मित्रांनो हा फ्लोसुद्धा तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता शेवटचा मुद्दा आपण घेणार आहोत, शेवटचा म्हणजे वेळ कसा जातो समजतच नाही आहे, महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यावर आपल्याला जास्त काम करायचं। आपण थंबनेलवर सुद्धा ठेवलं आहे, वेळ टाइम मॅनेजमेंट आपल्याकडे नाही आहे आणि नसतंच, 95% विद्यार्थ्याकडे टाइम मॅनेजमेंट नसतं। आता तुम्ही नको त्या ठिकाणी जास्त वेळ दिलात, लक्षात घ्या, नको त्या ठिकाणी जास्त वेळ दिलात तर तुमच्याकडे वेळेची कमतरता भासणारच नाही रे, बरोबर, नको त्या ठिकाणी जास्त वेळ देता। बघा आता थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही जेव्हा मित्रामध्ये गप्पा मारत बसता, अभ्यासाबद्दलचे असतील किंवा इतर असतील,
पण जेव्हा मित्रात बसता तेव्हा मित्र एकत्र आपण ग्रुप डिस्कशन किती वेळ करतो याचं ॲनालाइज करा नेमकं. अभ्यासाला किती वेळ देतो, अभ्यासाबाबत आपण चर्चा किती वेळ करतो आणि इतराचे उणे दुणे काढण्यात किती वेळ घालवतो यावर काम करा, तरच तुमचं वेळेचं योग्य नियोजन होणार आहे मित्रांनो. बरोबर, म्हणजे आता अभ्यासाला बसलो आहे आपण, प्रश्न डिस्कस करत असाल एक मला एकमेकाला वेगवेगळ्या गोष्टी. आता समजा तुम्ही 10 topic निवडले ग्रुप डिस्कशनसाठी, तुम्ही 10 topic निवडले आजच्या सेशनमध्ये. काय केलं की तुम्ही ग्रुप डिस्कशन करायचं ठरवलं, 10 topic निवडले, वेगवेगळे 10 निवडले, 10 topic झाले ना तुम्ही तुमच्या कामाला लागा, तुमचं वेळेचं नियोजन काटेकोर होऊन जाईल. बरं का, लक्षात घ्या. नसता मग ती काय करते, तिच्यावर तू लाईन मारत होता, तुझं पुढं काय झालं, अरे त्याचा विषय आहे तो, आपल्याला घेणं देणं नाही, त्याचा तो विषय आहे. तिचं ग्राउंड कमी, तिला गोळा आवरलाच नाही, ती ग्राउंडवर पडली, तो ग्राउंडवर पडला, तो तिला हसला, याच्यामध्ये तुमचा अतिशय मौल्यवान वेळ वाया घालवू नका, तर तुमचं टार्गेट कम्प्लीट होणार आहे, तुमचं वेळेचं नियोजन कम्प्लीट होणार आहे. आता मित्रांनो, ग्रुप डिस्कशनबद्दल मी थोडक्यात सांगतो, माझ्या माहितीस्तव आणि हे. आता तुम्ही जर समजा GS या विषयाचं ग्रुप डिस्कशन करत असाल, तर GS विषयासाठी विषय निवडताना बघा, तुम्ही निवडताना पहिल्या वेळेस जर आपण महाराष्ट्रातील पहिले कोण हा विषय निवडा, त्याच्यावर डिस्कशन करा. त्यानंतर तुम्ही दुसरा विषय निवडू शकता, महाराष्ट्रातील अभयारण्याचा विषय निवडू शकता, त्या दिवशी त्या विषयावर डिस्कशन करा मित्रासोबत जर आपल्याला आवडतच असेल तर. त्यानंतर तिसरा विषय, भारतातील अभयारण्य कोणते याच्यावर डिस्कशन करा, भारतातील राजकारण कोणतं चालू आहे त्याच्यावर डिस्कशन करा, भारतातील मंत्रिमंडळ कोणतं चालू आहे आणि मंत्रिमंडळामधील बदल काय चालू आहेत का त्याच्यावर डिस्कस करा, क्रीडा या घटकावर डिस्कस करा, आता नुकतं चांद्रयान झाले त्या गोष्टीवर डिस्कशन करा. पण डिस्कशन केल्यानंतर लगेच आपल्या कामाला लागा रे बाबांनो, म्हणजे आपण अकॅडमीमध्ये आहात, कुठेही असू द्या, अकॅडमीत असू द्या, ग्राउंडवर असू द्या, कुठेही असू द्या, तेव्हा तुमच्या वेळेचं योग्य नियोजन होणार आहे आणि तुम्हाला यश मिळायला कुठलीच हरकत राहणार नाही. म्हणजे या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे, म्हणजे आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे म्हटल्यानंतर, यशस्वी व्हायचं म्हटल्यानंतर तुमच्याकडे हा तो प्लॅन असणं गरजेचं आहे. प्लॅन बी प्लॅन राहा, येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट तुम्हीच आणून देणार आहात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ आहे तुमचा आणि तो स्वार्थ साध्य करा, त्याच्यानंतर इतरांचं भलं करायचंला. कारण विद्यार्थी मित्रांनो, येणारी स्पर्धा आहे, हे महाराष्ट्रातली स्पर्धा आहे, महाराष्ट्रातली आपल्या ग्रुपमधली स्पर्धा नाही आहे, लक्षात ठेवा. ही कुठली स्पर्धा आहे, महाराष्ट्रातली, ऑल महाराष्ट्र तुमच्यासोबत असणार आहे. त्यावेळेस आपल्याला चमकायचं आहे वर्दीमध्ये, ते पण खाकी वर्दीमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करत राहणार आहे. जे विद्यार्थी खचलेत, जे विद्यार्थी नकारात्मक आहेत आपल्या आयुष्याशी, जे विद्यार्थी भरती देऊन भरती झाले नाहीत, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा. येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट येणारच, तयारी कारण जोमात चालू आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.